नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही नावे अशी आहेत जी आपण घेतो कारण ते स्टार्स आहेत, आणि काही लोकांची नावं आपण घेतो कारण ते गुणी अभिनेता किंवा गुणी अभिनेत्री आहेत. येत्या शनिवारी आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जे फक्त स्टारच नाहीत पण एक गुणी अभिनेत्री सुद्धा आहेत, म्हणजेच आपल्या आवडत्या भार्गवी चिरमुले यांना. पण तरीसुद्धा माझी सगळ्यात लाडकी, माझी जवळची अशी फिल्म एकाच कारणासाठी आहे. त्या फिल्मचं नाव आहे धागे दोरे. अक्षय महाडिकनी ती डिरेक्ट केली होती. पंकज छल्लानी प्रोड्युसर होते त्या नाटकाचे, फिल्मचे. आवडण्यामागचं कारण एकच आहे, मला आयुष्यात लॉयर व्हायचं होतं. ऑलवेज वॉन्टेड टू बी अ लॉयर. आणि समहाव मग आज मी मगाशी म्हटलं की कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर मला या इंडस्ट्रीजचं काम आणि मी वेगवेगळे ॲव्हेन्यूज ट्राय केले होते. मी रुपारेल कॉलेजमध्ये, रुपारेलचं लॉ कॉलेज खूप फेमस आहे, जसं इथे आयएलएस आहे तसं मुंबईत गव्हर्नमेंट लॉ आणि रुपारेल ही दोन लॉ कॉलेजेस गव्हर्नमेंट ॲक्नॉलेज्ड आहेत, युनिव्हर्सिटीकडे पण अफिलिएटेड आहेत. सो त्यांचं खूप असं एक मोठं स्थान आहे, आणि मी रुपारेलला असल्यामुळे मला असं कायम लॉ स्टुडंट्स दिसायचे आणि वाटायचं यार मी लॉ केलं पाहिजे. आणि मला ॲज ए सेड अभ्यासाची खूप आवड होती. सो मला वाटायचं, पण माझे बाबा म्हणायचे बापरे तू खूप भांडतेस. पण बाबांचं म्हणणं लॉयरनी भांडून उपयोगाचं नाही, त्यांनी खूप सेन्सिबली काम केलं पाहिजे. तू अशी भांडत राहिली सो युल बी अ व्हेरी अनसक्सेसफुल लॉयर. आपल्याला फिल्म लॉयरची सहज कोट घालून आणि हे. भार्गवी चिरमुले यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पाहत राहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज, आणि सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल म्हणजेच दैनिक प्रभात, आणि पाहत राहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले.